खरं म्हणजे प्रचंड लोक या ठिकाणी नितीनजी राऊत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अनुसूचित जाती विभागाची त्यांना भेटण्यासाठी पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एक महाराष्ट्रातला ढाण्याभाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर ते येणार म्हणजे प्रचंड गर्दी होणार. परंतु आम्ही जनतेला आवाहन केलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जास्त गर्दी करू नये आणि कोरोनाचे जे कार्यकर्ते येतील त्यांनी कोरोनाचे सगळे नियम पाळून त्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा आहे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना आवाहन करतो. काँग्रेस भवन पनवेल या ठिकाणी बरोबर सकाळी 10:30 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करू की तुम्ही 10:30 बरोबर 10:30 वेळेवर त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. गेल्या तुम्ही दिल्लीला गेला होता तिथे राऊत साहेबांची सभा होती, गांधी साहेब होते, तिकडे एवढी पब्लिक होती, मग पनवेलमध्ये किती पब्लिक येणार? आदरणीय नेते नितीनजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जे जंतरमंतर आंदोलन झालं ते संपूर्ण देशाचं आंदोलन होतं. देशामध्ये वाढत्या दलितांवर अन्याय अत्याचाराविरुद्ध ते आंदोलन होतं. लोकांच्या मनात तिथे भावना होती, त्यामुळे ते जबरदस्त कार्यक्रम दिल्ली या ठिकाणी केला. आम्ही पनवेलमधून जवळजवळ 15 लोक त्या ठिकाणी आदरणीय माया आहेरे मॅडम आणि प्रवीणजी कांबळे आम्ही सगळेजण सुनील भाऊ साठे सावर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी सगळे गेलो होतो आणि आम्ही त्या सभाग नोंदवला होता. तर त्याच प्रकारचा उत्साह सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असं काँग्रेसमध्ये आता प्रचंड गर्दी होते आणि त्या धर्तून इथं देखील लोक येतील. परंतु कोरोनाची भीती असल्या कारणानं आम्ही सगळ्यांना सोशल डिस्टन्सचा वापर करून जास्त गर्दी न करता निवडक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात यावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. तर तालुक्यामध्ये ऊर्जा मंत्री येत आहेत, आता पाहायला गेलं तर खूप लाईट्स बिल्स येत आहेत किंवा खूप लोकांमध्ये बर्डन येत येत आहे. या कोरोनाच्या काळात नोकऱ्याही गेलेत, कुठे पगार धंदे आहेत त्यांच्या अर्धे पगार झालेत आणि याच्यामध्ये लाईट बिल्स आहेत ते कमी होतच नाहीत, वाढतच चालले. तर मग ऊर्जा मंत्र्यांना तुम्ही काय निवेदन द्याल किंवा समज द्याल का? आम्ही या अगोदरच माननीय ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांना विनंती केलेली आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचे जे वीज बिल आहे ते वीज बिल कमी करण्यात यावे किंवा जे गरीब शेतकरी त्यांच्या कुटुंबातील करते कमवते जे निधन पावलेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या आजारापणामुळं त्यांचे सरसकट वीज बिल माफी करावी अशी देखील मागणी माननीय नितीनजी राऊत यांच्यासाठी अगोदरच केलेली आहे आणि आता ते पनवेलमध्ये येतात त्यामुळे आम्ही ते निश्चितच त्यांना ती विनंती आम्ही करणार आहोत. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण सहभाग आमचे फादरवाडीचे आणि आमचे पनवेलचे नेतृत्व आदरणीय भाई आर सी घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम शेख, त्याच्यानंतर आमचे कार्याध्यक्ष दुसरे ताहिर पटेल, त्याच्यानंतर आपले रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, महादेव कटेकर, हेमराज म्हात्रे, त्याच्यानंतर निर्मलाताई म्हात्रे, त्याच्यानंतर आपल्या अनेक प्रकारचे कार्यकर्ते जेवढे पण आहेत, आपले अल्पसंख्याक विभागाचे नोकरी सय्यद आहेत, पनवेल शहरचे अध्यक्ष आमचे लतीफ शेख आहेत, शशिकला सिंग आहे, हे सगळे कार्यकर्ते या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जरी हा अनुसूचित जाती विभागाचा कार्यक्रम असला तरी सगळेजण म्हणजे राष्ट्र सेवा दल असेल किंवा युवक काँग्रेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आमचे महिला विंग्स असतील, हे सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम एक उच्च दर्जाचा कार्यक्रम पनवेलच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यत होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. तर काय जनतेला आव्हान कराल या मेळाव्याला येण्यासाठी? जनतेला आव्हान करणार की सोशल डिस्टन्सचा वापर करून, मास्कचा पुरेपूर वापर करून आपण निश्चितच आपले देशाचे नेतृत्व, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, आपले सर्वांचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्रातले कणखर आणि गंभीर नेतृत्व नितीन राऊतजी यांना भेटण्यासाठी आपण जरूर यावं. मात्र येताना सोशल डिस्टन्सचा वापर जरूर करावा, 6 फुटाची दूरी आपण ठेवली पाहिजे, मास्क कंपल्सरी वापरला पाहिजे, सॅनिटायझर वापर केला असं आव्हान आम्ही या ठिकाणी काय करतो. आज महिला म्हणून तुम्ही बऱ्याच वर्ष काम करत आहात या पक्षामध्ये किंवा आहे, तर तुमच्या वतीने किती महिला येणार आहात आहेत या कार्यक्रमाला? कार्यक्रमाला आजचा जो सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि हा जो कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आमचे आदरणीय आमचे आधारस्तंभ भारताचे आमच्या अनुसूचित जातीचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी राऊत साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आहे आमचा कोकण प्रभागाचा. या कोकण प्रभागाच्या कार्यक्रमाला आपल्या इथल्या म्हणजे कोकण विभागातनं रायगड जिल्ह्यातनं येणाऱ्या महिला आपल्या 101 आसपास महिला असणार आहेत. कारण
महिलांवर होणारे अत्याचार हे कुठेतरी थांबवावे यासाठी आम्ही महिला कमिटीच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहोत. त्या निवेदनाबरोबर बऱ्याचशा काही योजना आहेत, त्या योजना फक्त कागदोपत्री राहतात, तर त्या खरोखर अंमलात याव्यात यासाठी आम्ही आपल्या इथे येणारे आमचे जे आधारस्तंभ आहे ऊर्जा मंत्री जे आहेत नितीन राऊत साहेब यांना विनंती करणार आहोत. आणि आम्हाला लवकरात लवकर काहीतरी कामाचे स्वरूप या योजनांच्या माध्यमातून मिळावं अशा मी सर्व महिला कमिटीकडे विनंती करणार आहोत. आतापर्यंत आम्ही कामं करत आलेलो पण त्या कामाचं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप वेळा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत आहोत आणि लोकही आमच्याशी जुळली जात आहेत. हे फक्त एक पक्ष म्हणून नाही तर काँग्रेस पक्षाने इतक्या वर्षापासून केलेली कामगिरी किंवा भारतामध्ये काँग्रेस पक्षाचं जे अस्तित्व होतं आणि काँग्रेस पक्षाने दिलेल्या ज्या काही योजना जे काही लोकांसाठी केलेले आणि त्यांनी जे बलिदान दिले त्या बलिदानाबरोबरच त्यांनी जे आपल्यासाठी सोयीस्कर अशा गोष्टी आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं ते संविधानाची अंमलबजावणीसुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये झाली. तरी मी सर्वांना विनंती करते की या कार्यक्रमामध्ये येऊन आपण सर्व धर्मीयांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी. जसं आपल्याला मोहन गायकवाड सरांनी सांगितले की सोशल डिस्टन्सिंगचा जो वापर आहे तो पुरेपूर करा, पण आपल्याला आपल्या ज्या गरजा आहे त्या गरजांबरोबर पण एक गरज सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की आपण आपल्या देशामध्ये सुरक्षित राहावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतच राहणार आहोत. 8 सप्टेंबर रोजी जे कार्यक्रम आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं याच्याबद्दल आपल्याला रूपरेषा त्यांनी सांगितलेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पनवेलमध्ये या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत साहेब, महाराष्ट्राचे प्रभारी मनोजी बागडी साहेब, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आंबोले साहेब, कार्याध्यक्ष अलकडी साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे ही परिस्थिती आपल्यावरती का आलेली, या अशा प्रकारचे मेळावे घेण्याची आपली परिस्थिती का आलेली आहे. कारण या BJP सरकारनं खोटं बोलून या देशावरती राज्य केलं आणि या देशाला खड्ड्यात घालण्याचं, मातीत घालण्याचं काम, देशाधडीला लावण्याचं काम या BJP सरकारनं केलेलं आहे. आज ज्यावेळी ते सत्तेमध्ये आलं आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही भव्य दिव्य असं त्यांचं स्टॅच्यू उभा करणार असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बौद्ध समाजासाठी मोठमोठे आपली योजना त्यांच्यासाठी करू, परंतु हे सगळ्यामध्ये ते फेल झालेलं आहे आणि बौद्ध समाजालाच काय तर देशाला त्यांनी मागे नेलेलं आहे. आणि आज या जनतेला आम्ही आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की सर्व तरुणांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं आणि या BJP सरकारच्या विरुद्धामध्ये आपण उभे राहावं. कारण या देशाला जर उभारे द्यायचं असेल तर काँग्रेसच पक्ष देऊ शकतो, अन्यथा कोणी देऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या 8 सप्टेंबर रोजी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहाल आणि देशाला पुढे घेऊन जाल, एवढं बोलतो. नमस्कार, सागर पगारे यापूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या पनवेल महानगरपालिकेचा अध्यक्ष होतो. कालांतरांनी माननीय बाळासाहेबांनी तो पक्ष बरखास्त करून वंचित बहुजन आघाडीची पक्षाची स्थापना केली आणि स्थापन केल्यानंतर जे काही इलेक्शन झाले लोकसभेचे, विधानसभेचे, तेव्हा आम्ही भरपूर मदत घेतली. कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातले पैसे टाकून मावळच्या लोकसभेचा प्रचार केला, त्याच्यावर तो यशस्वी सक्सेस झाला, चांगलं मतदान झालं. तर विधानसभेच्या वेळी जी आमदारकी लढवायला पाहिली होती की काही दलाल लोकांनी ती तिकीट जाणून पुजून बरखास्त केली आणि कार्यकर्त्यांना विचारत घेता सगळे आतून कारभार चालू झाले, पैशांचे देवाणघेवाण झाले आणि ती तिकीट इथे लढवली गेली नाही. त्यामुळे नाराजगी म्हणून आम्ही त्या भारिपचा त्यावेळी आम्ही राजीनामा देण्याची तयारी झाली. पण ते काय वरिष्ठांनी बोलले जरा थांबा, वंचित आघाडीची मीटिंग लागणार आहे, पण ती मीटिंग काय लागली नाही आणि वरच्या नेत्यांनी पण सुद्धा खालच्या बॉडीला विचारलं नाही. त्यामुळे मी ह्या वंचित आघाडीचं मला जिल्ह्याचं पद, जिल्हा अध्यक्ष पद पण चालू झालेलं, त्याला पण मी नाही बोललो. पण या जातीवरती BJP रोखायचं असेल, या जातीवरती BJP सिलेंडरचे भाव वाढवले, दलित वस्तीवर अन्याय अत्याचार वाढवले आणि आरक्षणाचे जे आपले ST आरक्षण ते पण रद्द करायला लागले. तर ह्या जातीवादी पक्षाला रोखायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही.
म्हणून मी येत्या 8 तारखेला काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. काँग्रेस पक्षाची जबाबदारीने काम करेल एवढं मी निश्चित तुम्हाला गवाही देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.